पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, वाशिममध्ये 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित उपक्रमांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. मुख्यमंत्री शिंदेंचा मालेगाव दौरा रद्द, शिंदेंनी फोनवरून दिल्या कार्यक्रमाला शुभेच्छा. राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आजचा कोल्हापूर दौरा रद्द, उद्या सकाळी होणार कार्यक्रम. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे सोडणार अजित पवारांची साथ, बबनरावांचे पुत्र रणजित शिंदे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार. जो लोकांसाठी काम करतो त्याला आत्मविश्वास असतो, त्यामुळे घालमेल व्हायचा माझा विषयच नाही, दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केला विश्वास. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपा आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोनिका राजळेंना स्वपक्षातूनच मोठा विरोध. कोल्हापुरातील 6 जागांवर ठाकरे गटाचा दावा, राधानगरी, शिरोळ, शाहूवाडी, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, चंदगड लढवण्याची ठाकरे गटाची तयारी. संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणावरून वाद, खासदार संजय राऊत वेळेवर न पोहोचल्यामुळे समितीकडून स्मारकाच्या गेटला लावलं कुलूप. ओबीसी नेते श्रावण देवरेंच्या घराला फासलं काळं, देवरेंनी 2 समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर राडा. अजित पवारांना भाजपमध्ये सन्मान उरला नसून भाजप तुकडे टाकतील ते घ्यावे लागतील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका. पुणे ही गुन्हेगारीची राजधानी, गृहमंत्री करतायत तरी काय, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुळेंचा फडणवीसांवर निशाणा. संभाजीनगरात मनोज जरांगेंकडून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, छत्रपती भवन असं कार्यालयाचं नामकरण. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन, फडणवीसांकडून आंदोलनाची तत्काळ दखल. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार, वोट जिहाद असा शब्द वापरल्या विरोधात काँग्रेसची तक्रार. लोकांना आता बदल पाहिजे, जे धोरण काँग्रेसचं होतं तेच धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीत भाजपचं आहे, बच्चू कडूंची सरकारवर टीका.